हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द सपना होम स्कूलिंग यूट्यूब चैनल एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू राइट अ सीन बिकॉज इन दिस क्वेश्चन इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम द सेल्फी जायंट हियर वी हैव टू राइट एप्रोप्रिएट स्पीचेस एंड डायलॉग्स. सो टुडे वी आर गोइंग टू सी द सीन नंबर 6 द जायंट इन हिज बेड एंड इट्स स्पीचेस एंड डायलॉग्स. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण फ्रॉम द सेल्फी जायंट या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला भरपूर सीन राईट करायचे आहेत, साधारण 8 सीन राईट करायचे. तर इथे एक सीन दिला आहे त्यांनी की जायंट इन हिज बेड, तर जायंट त्याच्या बेडमध्ये आहे, तर आपण याच्यावरती तो सीन आपण त्याचे डायलॉग किंवा स्पीचेस लिहायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे जायंट, लिनेट, हेल, नॉर्थविंड. आता जायंट म्हणजे स्वतः राक्षस, लिनेट म्हणजे तो जो गाणारा पक्षी आहे तो म्हणजे लिनेट, आणि हेल म्हणजे गारा, आणि नॉर्थ विंड म्हणजे तो जो वारा आहे तो. तर या सगळ्यांना आपण इमॅजिन करायचं की ते काय काय प्रकारे संवाद साधला असेल त्यांनी आणि काय त्यांनी डायलॉग्स म्हटले असतील. तर आपण आता सुरू करूयात त्याला. स्पीच सुरू करण्याअगोदर किंवा आपल्याला हे डायलॉग रायटिंग सुरू करण्याअगोदर आपल्याला सांगायला लागणार आहे की नेमकं कोण काय काय करते. आता सगळ्यात पहिला तो जायंट आहे. जायंट काय म्हणतो आहे, इट्स अ लवली म्युझिक, कारण तो त्याच्या बेडमध्ये आहे आणि जायंटचं संभाषण आहे. तर जायंटने काहीतरी सुंदर संगीत ऐकलं आहे. आफ्टर अ लॉंग टाईम माय इयर्स लिसन सच अ लवली म्युझिक, तो म्हणतो की कितीतरी काळानंतर मी इतकं सुंदर संगीत ऐकले. आता हे कंसामध्ये जे लिहिलेलं आहे तिथं आपल्या स्टेजवरती काय काय घडतं ते कंसामध्ये आहे. जायंट इज क्युरियस, जायंटला जरा उत्सुकता वाटते. तो म्हणतो की आय थिंक किंग्स म्युझिशियन मस्ट बी पासिंग फ्रॉम हिअर, मला वाटते की राजाचे जे संगीतकार आहेत ना तीच लोकं नक्की इथून जात असणार आहेत. त्याला वाटतच नाही की त्याच्या गार्डनमध्ये म्युझिक चालू आहे. आता इथे ब्रॅकेटमध्ये बघा, बर्ड सिटिंग ऑन अ ट्री अँड स्टार्ट सिंगिंग. आता इथे जो बर्ड लिनेट पक्षी आहे तो काय करतो आहे, फांदीवर बसलेला आहे आणि तो गायला सुरुवात करतो आहे. आता हे सगळं आपण सांगतो कारण आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की आपण कंपल्सरी ती जे कॅरेक्टर आहे ते काय काय करत असेल ते लिहायचं आहे. लिनेट, लिनेट काय करतो आहे, टुडे आय एम सो हॅपी, तो काय म्हणतो आहे, तो गातो आहे. तो तिथं काहीच बोलत नाही ॲक्च्युअल लेसनमध्ये, आपण इमॅजिन करायचं की तो काय बोलत असेल. टुडे आय एम सो हॅपी, मी इतका खुश आहे ना आज, फायनली चिल्ड्रन हॅव कम, कारण आज मुलं आली आहेत टू दिस गार्डन. फायनली चिल्ड्रन हॅव कम टू दिस गार्डन, मुलं या गार्डनमध्ये आली, मी प्रचंड खुश आहे. आय फील लाईक सिंग अ ब्युटिफुल म्युझिक फॉर दॅम, मला असं वाटतं की मी इतकं छान गावं ना या मुलांसाठी, असं तो लिनेट म्हणतो आहे असं आपण अज्युम केलं. तुम्हालाही स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुमच्या मनाची वाक्य इथे घालू शकता. नंतर इथे ब्रॅकेटमध्ये आपण हेल स्टॉप डान्सिंग, इथे हेल एक कॅरेक्टर आहे, गारा म्हणजे हेल, पण ते डान्सिंग करणं स्टॉप करतं. कारण हेल काय करत असतो आत्तापर्यंत, त्या जायंटच्या डोक्यावरती, त्याच्या वरती म्हणजे त्याच्या डोक्यावर नाही तर तो नाचत असतो, त्याच्या डोक्यावर म्हणजे ॲक्च्युअल डोक्यावर नाही तर त्याच्या छतावर नाचत असतो. तर हेल असं म्हणतो आहे की स्प्रिंग, स्प्रिंग हॅज कम, आय हॅव टू स्टॉप डान्सिंग ओव्हर जायंट्स हेड, कारण स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर गारा पडणं, थंडी येणं सगळं पळून जातं. त्याच्यामुळे हेल म्हणतो की आता मला थांबलं पाहिजे इथे. आता इथे ब्रॅकेटमध्ये नॉर्थ विंड फील द चेंजेस इन हिम, नॉर्थ विंड फील्स द चेंजेस इन हिम, तर नॉर्थ विंडला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागलेत. का? कारण स्प्रिंग आला आहे म्हणजे वसंत ऋतू आला आहे. नॉर्थ विंड स्प्रिंग हॅज कम, अरे वसंत ऋतू आला आहे. तो काय म्हणतो आहे, हेल स्टॉप डान्सिंग, अरे हेलनं तर डान्स करणं स्टॉप केलं आहे, त्यांनी तर बरंचनं स्टॉप केलं आहे, तर वाजवणं. आय हॅव टू सीज रोरिंग, सीज्ड म्हणजे बंद करणं. मला पण आता माझं जे ओरड नाही, वारा माहिती नाही तुफान आल्यानंतर कसा आवाज करतो, आता मला ते थांबवलं पाहिजे. इन द स्प्रिंग आय एम स्प्रेडिंग अ डेलिशियस परफ्यूम, कारण नॉर्थ विंड नंतर स्प्रिंगमध्ये काय करतो, सगळीकडे ब्लॉसम फुलं फुलतात आणि मग नॉर्थ विंड नुसतं सुगंध सोडत असतो. तू तर आता मला रोरिंग नाही केलं पाहिजे, आता मला आवाज करून लोकांना घाबरवलं नाही पाहिजे, आता मी सुंदर सुगंध पसरवणार, असं तो म्हणतो आहे. आता इथे जायंट स्मेल अ डेलिशियस परफ्यूम, तर इथे आपण ब्रॅकेटमध्ये हे सगळं स्टेजवर घडणाऱ्या गोष्टी आहेत. जायंट काय म्हणतो आहे, आय बिलीव द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट, आता मला खात्री आहे की एवढा सुंदर सुगंध आला आहे म्हणजे स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आलेला आहे. अशा प्रकारे आपण सीन 6 एकूणच डायलॉग रायटिंग केलं आहे, स्पीचेस केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपना होम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.